नमस्कार मी रश्मी खेडेकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सतराच्या माजी नगरसेविका हर्षलाताई ताई साबळे ते तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार ते आपण बघतो आहे की आत्ता जवळपास दोन वर्ष पूर्ण होत आली आहे अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहे सगळा कारभार आयुक्तांच्या हातात गेला आहे विधानसभा निवडणुका पण लागली आहे आणि तुमच्या पदासमोर आत्ता माझी जरी लागलं ला असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात ते अजूनही तुम्हालाच जे आहे नगरसेवक मांडतात मग त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने सोडवता काय डील करता आणि काय अडथळे येत आहेत संपूर्ण महानगरपालिकेची अर्थव्यवस्था आज नाही म्हटलं तरी विस्कळीत झालेली आहे आज लोकांना नगरसेवक नाही जनतेपुढं एक मोठं आव्हान आहे की आपण समस्या कोणाकडे न्यायच्या सगळ्यात पहिले मग लोक सकाळी उठल्याबरोबर नगरसेवकाकडे येतात नगरसेवकाचा दार ठोकायला हो तर शेवटी शासनाकडे लोक जात नाही किंवा अधिकाऱ्याकडे कोणत्याही जात नाही तर सर्वप्रथम त्यांना नगरसेवकच डोळ्यासमोर त्यांच्यासमोर उभा असतो आणि आल्यानंतर आमचं काम असं असते की त्यांच्या समस्या सोडवणे आम्ही जमेस्तोर सर्वप्रथम त्यांच्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो पण ज्या काही समस्या असतात जिथे काही अडीअडचणी असतात आपण अधिकाऱ्यांना सांगत असतो अधिकारीसुद्धा कुठे कुठे टाळाटाळ करतात अधिकाऱ्यांचं काम असते की प्रत्यक्ष भेट देणे काही अधिकारी भेटतात भेटीला तिथे व्हिजिट देतात काही अधिकारी जात नाही तर मग तिथे शेवटी आपल्याला उभं नगरसेवकाला उभं राहूनच आपलं काम करावं लागतं ही सगळ्यात मोठी बाब आहे म्हणून शासनाकडे जरी त्यांनी अधिकार दिले असले तरी संपूर्ण समस्या काही ते सोडवू शकत नाही त्याची हल होऊ शकत नाही सर्वप्रथम त्यांना नगरसेवकाच हवा असतो आणि नगरसेवकच एक नागरिकांच्या आणि याच्या मदतला दुवा असतो कारण नागरिक खासदार आमदारांपर्यंत जाऊ शकत नाही आणि नगरसेवकांना सगळं माहिती असतं तर याच्यावरच आत्ता तुमचं जेव्हा तुम्ही पद होतं सगळं होतं तेव्हा आपल्याकडे अधिकार असतात अधिकारांनी पटकन कुठलंही काम होतं आणि आत्ता कुठेतरी याचा फरक जाणवतोय का हो बरोबर आहे की जेव्हा माणसाकडे अधिकार असतात तेव्हा ताबडतोब अधिकारीसुद्धा तिथे येऊन आपलं काम पाहतात काम करण्यास कार्यक्षम असतात पण जेव्हा आपल्याकडे अधिकार नाही तेव्हा ते सुद्धा आपल्या अधिकाराचा टाळाटाळ करतात आणि वापर करत नाही त्याच्यामुळे माणसाला जनतेसमोर जेव्हा जावं लागते तेव्हा लोक आपल्याला विचारत विचारतात की काय काम आहे पण याच्यासाठी आपल्याला जर रेग्युलर राहिलं तर या गोष्टीचा त्रास होत नाही आणि प्रत्यक्ष काम करून घ्यावं लागते त्यांच्याकडून हा एक फरक असतो हां आत्ता सध्या परिस्थितीमध्ये प्रभागात कुठली मोठी समस्या आहे आता सर्वात मोठी समस्या आहे की शुअर लाईन आता सिमेंटचे जरी रस्ते केलेले असले तरी सर्वप्रथम यांनी अंडरग्राऊंड जी कामे आहेत ती पूर्णत्वाला न्यायला पाहिजे आणि अंडरग्राम अंडरग्राऊंड कामाकडे कुणाचंच लक्ष नाही शासनसुद्धा तिथे टाळटाळ करते कारण निधी देत नाही आम्हाला तर आम्ही तरी कसं काम करणार आहे सगळ्यात पुढे आमच्या पुढे एक आव्हान आहे की जे अंडरग्राऊंड कामं आहेत त्याच्याकडे सगळ्यात पहिले लक्ष द्यायला पाहिजे कारण ती खूप काळाची गरज आहे आता ज्या काही जुन्या लाईन घात टाकलेल्या आहेत त्या सर्व जीर्ण झालेल्या आहेत खचलेल्या आहेत तिथे शासन आम्हाला काही निधी देत नाही त्याच्यामुळे आम्ही सुद्धा काम करू शकत नाही हे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे याकडे सर्वप्रथम निधीचा आता विषय निघाला तर आत्ता तुम्ही नागरिक जे काही समस्या घेऊन येतात त्या सोडवण्याचा तुम्ही अजूनही प्रयत्न करता एक चिकाटीने कि किंवा एक काळजीने तुम्ही ते सगळं करता पद असताना निधी यायचा फंड यायचा पण आता आहे नाही तुम्ही तरीही समस्या सॉल्व्ह करता मग जो काही निधी लागतो तो आता कशा पद्धतीने येतोय म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही आणते मग आता जवळजवळ निधी मिळूनच नाही राहिलेला आहे पण आता जे काही कामं आहे आपण जे काही करू शकतो आपल्या प्रयत्नांनी ते करून राहिलेलं आहे जनतेला कमीत कमी दिलासा तर द्यावं लागते ना जेवढं आपलं एक काम आहे आपण हे नगरसेवक असल्यामुळे आपल्या दारापर्यंत जेव्हा लोकं येतात तर त्यांना सुद्धा आम्हाला समजून घ्यावं लागतं दारापर्यंत मला, दारा मला वाटतं लोक फक्त त्या आजूबाजूच्या त्या गरजा न घेतात त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स पण तुमच्याकडेच ते घेऊन येतात असं पर्सनल सुद्धा येतात मग त्यांना समजवावं लागते आता सगळेच लोक एकसारखे नसतात प्रत्येक दुम्रे वार्डांमध्ये जेव्हा जावं लागते गरीबही असतात साधारणही असतात श्रीमंतही असतात आता आमचं एकच काम असते की सन्मय साधवून त्यांना समजवून घेणे आणि त्यांच्या समस्या सोडवून पेशन्स हाच एक मला वाटतं मोठा हे आहे ताई तुमचा कार्यकाळ जेव्हा होता तुमच्या कार्यकाळात तुम्ही केलेलं कामं म्हणजे एक असं महत्त्वाचं काम जे असं आपण म्हणतो की रिमार्केबल असेल आणि तुम्ही जे काही काम केले त्यावर तुम्ही समाधानी आहात का हो मी माझ्या परीने मग मा पहिले माझे पतीसुद्धा नगरसेवक होते आणि मग दोन हजार बारामध्ये मलासुद्धा निवडणूक लढण्याचा चान्स आला लेडीज वॉर्ड असल्यामुळे मीसुद्धा मी त्याच्या जिंकून आले मग त्याच्यानंतर सगळ्यात पहिले महापौरांना स्टँडिंग महापौरांना पाडून आले त्याच्यानंतर दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आता हे एक जनतेचं काम आपण करतो म्हणून निवडून येत असतो मेन म्हणजे जनतेला एक नगरसेवक हवा असतो त्या त्यांना आपण समजवून घेतो ते सुद्धा आपल्याला कधी समजवून घेतात त्याच्यामुळे चा आपण चालू आहे आता निवडणुकीचं ताई एक महिला म्हणून आता महिला आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रात आहे आणि राजकारणात तर अजून आपल्याला जास्त सक्रिय दिसतात तुम्ही पहिली जेव्हा निवडणूक लढवली म्हणजे तुमची पहिली निवडणूक काय उद्देश होता आणि काय अडथळे आले तेव्हा नाही मी एक तुम्हाला खरं सांगते की सर्वात पहिले माझे पतीच म्हणजे नगरसेवक होते त्याच्यानंतर मग ते कसं बारामध्ये योगायोग तो दैवयोगाने तो योग आला असं म्हणायला काही हरकत नाही राजकीय क्षेत्रात आता बाहेर जात असतो एवढीच एक आपली लोकांची ओळख असते आपण एक साधारण परिस्थितीतले लोक आणि घरगुती काम करणारी महिला एक माझं असं हे होतं की जायचं बा यांच्यासोबत तेवढीच आपली एक ओळख पण जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आले की नाही आता तुला लढावच लागते तेव्हा माझ्यासमोर खूप मोठं आव्हान होतं कारण स्टँडिंग महापौर होत्या हे एक माझ्यासमोर म्हणजे मोठं दडपण होतं खूप मोठं आव्हान होतं आणि एवढ्या मोठ्या महापौराला पाळून निवडणूक जिंकणं हे पण इतकं सोपं नव्हतं सोपी गोष्ट खरंच नाही सोपी गोष्ट नाही एक माझ्यासमोर खूप दडपण होतं पण त्याही दडपणाला सारून एक रिंगणात उभं होणं आणि मेन म्हणजे माझे पती नगरसेवक होते आणि त्यांची पण इच्छा होती की आपण निवडणूक क्षेत्रात लढा हा आणि बॅक सपोर्ट जो म्हणतो त्यांचा होता तो त्यांचा होता त्याच्यामुळेच मी या प्रत्येक क्षेत्रामध्ये निवडणूक जिंकून यशस्वी होऊ शकले हाच एक संदेश आहे पक्षाकडून काय अपेक्षा आहे ते पक्षाकडून काय आता अपेक्षा त्यांच्या जे हातात आहे ते ते करतात आपण आपल्या हातात आहे आपण आपल्या परीने <laughs> आपलं काम करतो बरोबर बरोबर ते तर करायलाच हवं आता ते पालिका निवडणुका कधी लागतील काही माहिती नाही पण जेव्हा कधी ही निवडणुका लागेल आम्हाला हर्षाली ताईंचा चेहरा पाहायला मिळणार का पहा आता हा दैवयोग बनावं लागेल मला तरी कारण आता ही निवडणूक काय असते काय नाही हे काही आपल्या हातात नसते आता वेळेवर म्हणजे लेडीज वॉर्ड असला तर हे आणि जेंट्स असला तर ते लढतील माझ्या काही हातात नाही आता ते त्याच्या हातात आहे वरच्या हा दैवयोग म्हणावा लागेल <laughs> खरंच तुम्ही अजूनही नागरिकांसाठी जे आहे कार्यरत आहात आणि तुम त्यांच्या सगळ्या पर्सनल म्हणा किंवा बाहेरच्या सगळ्या समस्या ज्या आहेत तुम्ही सोडवतात तुमच्या काळात तुम्ही बरंच काम केलं अजूनही तुम्ही करत आहात आणि यासाठी खरंच तुमचं कौतुक तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही नवराश्राशी संवाद साधला आमच्याशी चर्चा केली तुमचा वेळ दिला त्यासाठी तुमचे खूप खुब खूप आभार धन्यवाद तर आज आपण हर्षला आहे चर्चा केली आहे त्यांच्या प्रभागात कशा पद्धतीने काम होत आहे कशा पद्धतीने त्यांनी काम केलं आहे त्यांची निवडणुकीबद्दलचा त्यांचा अनुभव जो आहे आपण जाणून घेतलेला आहे आणि खरंच ताई एक महिला म्हणून तरी तुम्हाला सपोर्ट असेल काही असेल पण एक महिला म्हणून जेव्हा तुम्ही आल्या निवडणुकीमध्ये आला, आला तुम्ही ज्यांना हरवलं ज्यांना पाडून तुम्ही पुढे आल्या ते खरंच रिमार्केबल आहे म्हणजे कौतुकास्पद आहे तिथे वावरणंही खूप मोठी गोष्ट असते राजकारणामध्ये आणि हे सगळं ताईंनी केलं ताईंचं खरंच खूप खूप कौतुक आणि ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशाच तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत आणि एक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर